मुंबईचे ग्रामदैवत श्रीदेव हरबल स्थानेश्वर मंदिरात 29 एप्रिल ते 1 मे या कालावधीत पिंडिका जीर्णोद्धार व दिवाळी सभा मंडप उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किंजवडे गावचे ग्रामदैवत श्रीदेव हरबल स्थानेश्वर मंदिराच्या पिंडिका जीर्णोद्धार व मंदिराच्या सभा मंडपाचे लोकसहभागातून नव्याने बांधकाम करण्यात आले. याच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात 29 एप्रिल तर 1 मे या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम विधिवत पूर्ण करण्यात आले. मंदिराला केलेली विद्युत रोषणाई, फुलांनी सजवलेले शिवलिंग तसेच मंदिराला केलेली सजावट यामुळे मंदिर आकर्षक दिसत होतं. मुंबई स्थित असलेले चाकरमानी, माहेरवासिनी, सुहासणी देखील या उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उत्सव कालावधीत देवगड पंचायत समितीच्या सभापती सौ जयश्री आडिवडेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी भेटी दिल्या. हरबल स्थानेश्वर जीर्णोद्धार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. किंजवडे गावातील स्वयंभू देवस्थान श्री हरबल स्थानेश्वर मंदिराचे पिंडिका जीर्णोद्धार व सभा मंडपाचा जीर्णोद्धार श्री दोन सत्यनारायणची महापूजा असे 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 मे 3 दिवस भरगच्च कार्यक्रम झाला. त्या प्रित्यर्थ ज्या ज्या भक्तजनांनी मदत केली त्या सर्वांचे आम्ही किंजवडे ग्रामवासियांच्या वतीने, किंजवडे ट्रस्टच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांनी पैशाच्या रूपात वा इतर मदत केली, गावातील लोकांनी महाप्रसाद देऊन महाप्रसादाचे देणगीदार होते त्यांचेही आम्ही गावाच्या वतीने जाहीर आभार मानतो. श्रीदेव हरबल स्थानेश्वर देवस्थान किंजवडे याचा पिंडिका जीर्णोद्धार हा कार्यक्रम दिनांक 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 मे या दिवशी अगदी उत्साहपूर्ण वातावरणात आज पार पडलेला आहे. आणि 29 तारखेला गणेशपूजन, त्याचप्रमाणे पुण्यवाचन आणि समस्त असलेले जे काही धार्मिक विधी असतात, जलाधिवासासहित आणि संप्रोक्षण विधी, हे विधी करण्यात आले. आणि त्यानंतर शिवकळेचा कार्यक्रम झाला, त्यालाही लोकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद चांगला मिळाला. त्यानंतर आज 1 मे या दिवशी मुक्तनारायणची महापूजा पार पडली, त्यावेळेलाही भाविकांचा जनसागर लोटला होता आणि सर्व भाविकांनी अगदी नियोजनपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि सर्व भाविकांनी आम्हाला सर्व प्रकारची मदत केलेली आहे. शारीरिक मदत, त्याचप्रमाणे आर्थिक मदत, अशा प्रकारची काही वस्तुरूप मदत अशा प्रकारे केलेली आहे. सर्व भाविकांचे आम्ही शतशः ऋणी आहोत आणि भगवंतांची कृपा आशीर्वाद त्यांना सदैव मिळत राहतील आणि सर्व भाविकांचे आम्ही आभार मानतो.